पुढची बातमी पाहूयात. मुंबईसह उपनगरात गेल्या 48 तासांपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात ठिकठिकाणी पाणीच पाणी साचलंय. घरे, दुकाने, इमारती अशा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, नितीन शर्मा यांनी, पाहूयात. सर, शहरामध्ये आता जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्यातर्फे नागरिकांना म्हणजे मोठ्या प्रमाणात योगदान होतं, काय सांगाल तुम्ही? जैसे कल रात से जो शहर की स्थिति है, उनको जहाँ जहाँ से फोन आ रहे हैं, कॉल्स आ रहे हैं, जो भी मदद उनको चाहिए, हम हमारी पूरी टीम, मेरे पिताजी कुमार लानी जी, हम सब सेवा में रात से ही लगे हुए हैं. और भी किसी को जो भी हेल्प चाहिए, हमको हमारे लैंडलाइन आमदार कार्यालय में या मेरे मोबाइल पे या हमारे कोई भी बीजेपी किसी को भी कॉल कर सकते हैं, हम सेवा में उनके लिए हाजिर खड़े हैं. म्हणजे सकाळपासून या देशात नागरिक असल्यामुळं वय माझं 45 वर्ष आहे, तरी मला असं वाटतं का कोणी असं आपत्ती होऊ नये आणि त्यासाठी आपण मदत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यांना भरपूर गावात पाणी आलेले आहे, त्याशिवाय आपले कुमार सर त्यांनी भरपूर मदत केली आहे. आमचेही ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्याशिवाय मी आहेत. जेवढी सोय आमच्याकडून होईल, जेवढी जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही त्यांची मदतीसाठी धावू. आणि बघू, कुमार सर वगैरे आहेत, इथे सपोर्ट आहे, जेवणाची सोय केली आहे, त्याशिवाय नाश्त्याची केली आहे. प्रयत्न करतोय आम्ही, बोट वगैरे पाठवले आहेत. नागरिकांना कशी सोय मिळेल त्याचा विचार करतोय. पुढेही बघू कसं होईल काय होईल त्याही तोही प्रयत्न करतोय. अरुंद नाले, पूर्वी 10 फुटाचे नाले होते, ते आता 5 फुटावर 4 फुटावरती नाले आलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा रिजन्सीचा प्रोजेक्ट आहे, आमच्या आउटलेट पाण्याची काही व्यवस्था नाही केली, त्याच्यामुळे आज आम्हाला ही परिस्थिती आली. सर्वसाधारण कुटुंबवाला आज रोजचा कमवतो आणि रोजचे थोडीशी सेव्हिंग करून काही सामान घेतो. आज तुम्ही घरोघरी फिरून त्यांची परिस्थिती बघा, कितीचं नुकसान आहे. हे तुमची गव्हर्नमेंट किंवा ह्या इथला जो MLA किंवा अजून कोणी प्रतिनिधी आहे, काय उपयोग आहे त्यांचा? इथून अजून एक जण ढुंकून बघायला नाही आला. मी असं ऐकून होतो की कुमारालेंनी साहेब आले, ते तिकडे आहेत जिथे पाणी कमी आहे तिकडे. इथे कंबरभर पाण्यामध्ये तुम्ही येऊन बघा ना काय परिस्थिती लोकांचं, काय 5:30 वाजल्यापासून आम्ही या पाण्यामध्ये आजपर्यंत इथे कोणी तुमचा प्रतिनिधी नाही आला. एक आमच्या वार्डातला जो सदस्य आहे तो येऊन इथे नाश्ता पाण्याची सोय करून गेला, नाही तर तुमचा एक माणूस नाही आला. शासनाचा कोणी कर्मचारी नाही आला इथे, मग आम्ही काय करायचं, कोणाच्या भरोशावरती राहायचं? हा, आज आम्ही 500-500 2-2 माणसं काढून आमच्या याच्या स्वतःच्या म्हणजे स्वतः जसं जसं जमल तसं जीवावरती एकाही पोराला इथल्या पोहता येत नाही, तरी बिचाऱ्यांनी 5-5 फूट पाण्यामध्ये जाऊन माणसं काढून ठेवले. सिमेंट काँक्रीटचा रोड, पहिले डांबराचा रोड होता तो बरा होता, आता रोड कटिंग झाली, नाल्यानं उघडे आहेत. आम्ही स्वतः तिथे रशी बांधले की बाबा ह्याच्या पुढे तुम्ही येऊ नका, पब्लिक वेळी आहे पाणी बघायला येते. काय करायचं का त्याचा जीव गेला तर? दोन्ही साईडला नाले खुले आहेत, दोन्ही साईडला नाल्यांची झाकणं उघडीच आहेत, त्यांच्यावरती झाकणं नाहीत का काय, चेंबर नाही, काही नाही, काही नाही. काय करायचं? गटारही सुद्धा इथं अर्धवट आहेत, कॉन्ट्रॅक्टर तसा गेलाय, रस्ते कचलेत. काय करायचं पब्लिकनी इकडच्या? फक्त येणार हा तो एखादा नेता येणार, भाषण देणार, हे करणार, उपयोग नाही त्या गोष्टी.